नमस्ते मित्रांनो, दैनंदिनीमध्ये आपलं स्वागत आहे। या चॅनलमध्ये आपण दररोजच्या घडामोडी किंवा ठळक बातम्यांबद्दल जाणून घेऊया। काही दिवस वेगवेगळ्या बातम्यांमधून किंवा न्यूज साईट्सवरून आपण असं ऐकत आहोत किंवा वाचत आहोत की होम लोनचे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे। इथे फायनान्शियल एक्सप्रेसच्या वेबसाईटवरती आपण ही न्यूज बघत आहोत। नुकत्याच झालेल्या RBIच्या चौथ्या बाय मंथली मीटिंगमध्ये रेपो रेट बदलला जाणार नाही असे ठरवण्यात आले आहे। रेपो रेटद्वारे निधी किंवा फंडची कमतरता भासल्यास देशाची मध्यवर्ती बँक किंवा सेंट्रल बँक, भारतामध्ये RBI, व्यावसायिक बँकांना कर्ज देते। महागाई नियंत्रणासाठी देखील रेपो रेटचा वापर केला जातो। रेपो रेट जेव्हा कमी करण्यात येतो तेव्हा बँकांकडून देण्यात येणारे होम लोन याचे व्याजदर कमी होण्याची शक्यता असते। हाउसिंग लोन इंटरेस्ट रेट हा पूर्णतः रेपो रेटवर अवलंबून असताना बँक कुठल्या प्रकारे रेट ऑफ रेट इंटरेस्ट कमी करतील, तसेच रेपो रेट आणि लोन टू व्हॅल्यू रेशो काय आहे आणि ते कसे निगडीत आहेत ते आपण जाणून घेऊया। सध्याचा रेपो रेट 4% आहे। हल्ली झालेल्या मीटिंगमध्ये RBIने आपल्या नियम अटीमध्ये काही बदलाव केले आहेत। हे बदल नवीन होम लोन म्हणजेच मार्च 2020 नंतर घेणाऱ्यांसाठी लागू होणार आहेत। या आधीच्या म्हणजेच मार्च 2020 पूर्वी दिल्या गेलेल्या लोन्सवरती याचा काहीही परिणाम होणार नाही। ज्यांचे होम लोन 30 लाखांच्या वरती आहे त्यांना ह्याचा फायदा जास्त होईल। ज्यांचे होम लोन 70 लाखाच्या वरती आहे त्यांना ह्याचा फायदा सर्वाधिक होईल। आत्तापर्यंत असे होत होते की जिथे लोन अमाऊंट जास्त तिथे इंटरेस्ट रेट जास्त। लोन अमाऊंट जास्त म्हणजे बँकेसाठी रिस्क जास्त, धोका जास्त तिथे इंटरेस्ट रेट जास्त। याचे कारण असे की जेवढे जास्त लोन बँक देणार तेवढे जास्त कॅपिटल बँकेला RBIकडे ठेवायला लागणार सिक्युरिटी म्हणून रेपो रेटद्वारे। या आधीच्या स्लाईडमध्ये आपण हे पाहिले। पुढच्या टेबलमध्ये आपल्याला दिसून येईल की विविध बँका कशाप्रकारे होम लोन इंटरेस्ट रेट लागू करतात। RBI बँकांना सांगते की स्वतःकडे जास्तीत जास्त कॅपिटल ठेवा, स्वतःचे रिकॅपिटलायझेशन करा। जेवढे जास्त कॅपिटल बँककडे असेल बँकेची मार्केट व्हॅल्यू तेवढी जास्त राहील। आता हे कॅपिटल बँकेकडे कुठून येते तर बँकमध्ये शेअर होल्डर्स इन्व्हेस्ट करतात। म्हणजेच जेवढे जास्त कॅपिटल तेवढे जास्त लोन बँक देऊ शकेल। याशिवाय एखादी बँक होम लोन जर कुठल्या श्रीमंत माणसाला देत असेल तर बँकेला ह्याची हमी आहे की त्यांना होम लोनमध्ये कुठल्याही प्रकारचा दगा होणार नाही। अशावेळी बँक इंटरेस्ट रेट कमी ठेवू शकते। त्या व्यतिरिक्त आपल्यासारख्या एखाद्या सामान्य माणसाला लोन दिले गेले तर बँकेला ह्याची रिस्क जास्त वाटते, त्यामुळे इंटरेस्ट रेट जास्त असू शकतो। इंटरेस्ट रेट हा 2 बाबींवर अवलंबून आहे। पहिली लोन अमाऊंट, आपण किती पैसे बँकेकडून लोन म्हणून घेत आहोत। आणि दुसरी लोन टू व्हॅल्यू रेशो। लोन टू व्हॅल्यू रेशो याचा अर्थ असा आहे की घराची त्या दिवशीची बाजार किंमत किती, मार्केट व्हॅल्यू किती, आणि त्या घरावर तुम्ही किती लोन घेत आहात आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया। इथे ए आणि बी अशी 2 माणसं, दोघांनाही 1 करोड रुपये लोन, 1 करोडाची प्रॉपर्टी घ्यायची आहे। एकाकडे एकडे 50 लाख कॅश आहे तर त्याला फक्त 50 लाख लोन हवे असेल। बीकडे फक्त 10 लाख कॅश आहे, त्याला लोन अमाऊंट 90 लाख हवी असेल। तर एची LTV लोन टू व्हॅल्यू 50% आहे आणि बिलचं लोन टू व्हॅल्यू 90% आहे।
म्हणजे एच्या बाबतीत बँकेला रिस्क कमी आहे, बीच्या बाबतीत बँकेला रिस्क 90% आहे. त्यामुळे एसाठी बँक इंटरेस्ट रेट 10% देईल आणि बीसाठी इंटरेस्ट रेट बँक 12% देईल. अशा प्रकारे आपल्याला समजते की लोन टू व्हॅल्यू रेशो जेवढा जास्त तेवढे जास्त कॅपिटल बँकेला बॅकअपसाठी RBI ठेवावं लागेल बीच्या बाबतीत, जे बँक आपल्याकडूनच वसूल करणार, म्हणजे बीकडूनच वसूल करणार. आपल्याला असं दिसून येते की ह्याआधी जो जास्त पैशांचे लोन घ्यायचा त्याला जास्त रेट ऑफ इंटरेस्ट द्यावा लागायचा आणि त्यामुळे मोठे बिझनेसमॅन लोन घेणे टाळायचे, कारण जास्त ROI म्हणजे त्यांना तोटा होत असे, कारण इंटरेस्ट रेटद्वारे जास्त पैसे द्यावे लागायचे बँकेला. पण आत्ता जर तुम्ही जास्त पैसे घेऊन येत असाल आणि कमी लोन घेऊन जात असाल तर इंटरेस्ट रेट कमी देतील बँक, आणि जर लोन जास्त घ्याल तर ROI जास्त असेल, रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असेल. तर यापुढे कदाचित आपल्याला माणसे जास्त महागडे घर घेताना दिसतील. बँकांना कॅपिटलद्वारे RBI ठेवावा लागायचा भार कमी होईल, बँकेची रिस्क देखील कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ होण्याची शक्यता आहे, कारण बँक जास्त लोन देतील, लोक जास्त लोन घेण्याच्या कंडिशनमध्ये असतील. याशिवाय एम्प्लॉयमेंट देखील वाढेल, कारण जेवढी जास्त प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढेल तेवढे जास्त प्रॉपर्टीज बनवल्या जातील आणि आपलं एम्प्लॉयमेंट वाढेल. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होम लोन आणि बँक आणि RBIचं घेतलं गेलं डिसिजन किती फायदेशीर ठरेल हे आपण पुढे पाहूच. अशा प्रकारच्या ठळक बातम्यांसाठी मला सबस्क्राईब करा. धन्यवाद.